सगळ्यांना मी सोनाली तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे। तर आज आहे दिवाळी, तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। हॅपी दिवाळी। या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता, नमस्तस्य 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 नमो नमः। तर आज आहे दिवाळी, तुमच्याकडे सगळ्याकडे छान छान फराळ, भरपूर फटाकडे वगैरे सगळे झालंच असेल ना। तर आज आम्ही इथं फ्रान्स मध्ये पूजा कशी केली बघूया आपण। तर दिवसाची सुरुवात झाली अभ्यंग स्नानाने। मी गोकुळला आणि आदूला उटणं लावून घेत आहे आणि दिवसभराचं आवरून मी संध्याकाळच्या तयारीला लागले। तर इथे मी रांगोळी काढून घेत आहे। लक्ष्मीपूजनासाठी मी स्पेशल लक्ष्मीपूजन अशी रांगोळी काढली। तर झाली आहे माझी रांगोळी काढून। आता तर मी तुम्हाला आजचा लूक दाखवते। तर हा आहे माझा आजचा लूक। दिवाळीसाठी मी पारंपरिक आपल्या नऊवारी घातली आहे। तर आता मी पूजेची तयारी करून घेते आणि पूजा कशी केली आहे हे तुम्हाला दाखवते। चला, तर तुम्ही बघू शकता मी पूजा कशी केली आहे। पहिलं मी देवापासून सुरू करते। इथं लक्ष्मीची प्रतिष्ठापना केली आहे, इथं गणपती बाप्पाची, इथं कुबेराची आणि इथं आपल्या कुलदेवतेची। त्यानंतर हे मी पानं जे आहे इथे नागलीचे पानं मिळत नाही किंवा आंब्याचे पण मिळत नाही, तर मी हे रेडीमेड इंडियातच आणले होते। आणि इथं नारळ सुद्धा असा सोललेलाच मिळतो आपल्याला, खास नारळ आम्ही वापरला। त्यानंतर इथं माझ्याकडे मूर्ती नाही आहे, फोटो आहे, त्यामुळे मी फोटोची पूजा केली। आणि इथं नैवेद्याला फराळाचं ठेवलंय, हे फराळाचं मी इथे घरीच केलं। हे बेसन रवा लाडू आहे, हे मोतीचूरचे लाडू, करंजी, शंकरपाळे, चिवडा आणि डाळशेव आणि हे फळ। आणि हे आहे माझं छोटस देवघर। तर या मूर्त्या माझ्या पप्पांनी दिल्या होत्या मला लग्न झाल्यानंतर, विठ्ठल रुक्मिणीच्या। आणि ते साईबाबा आहे आणि आपले छोटेसे बालकृष्ण। चला मग मी तुम्हाला आम्ही बाहेरचा परिसर कसं दिव्यांनी सजवलाय दाखवते। मी इथे दोन्ही साईडला दिवे लावून घेतले। त्यानंतर इथे अगल दिवा, रांगोळी काढली आहे, रांगोळीच्या तिथे एक दिवा ठेवलाय। चला मग घरामधली दाखवते तुम्हाला डेकोरेशन। इथे फ्लावरचं डेकोरेशन केलंय आणि ही पूजा। जितके आम्हाला फटाके अवेलेबल झाले त्यात आम्ही खूप एन्जॉय केला। आदूला चांगली आठवण अशी दिवाळी हीच होती, त्यामुळं त्याला सगळं थोडं नवीन नवीन वाटत होतं, पण त्याने खूप एन्जॉय केला। नैवेद्यासाठी गरम गरम पुरणपोळी तयार करून घेत आहे। बाकी सगळे झाले होते, फक्त पुरणपोळी राहिली होती माझी करायची। सो आता पोळी झाली आहे, मी आता नैवेद्याचं ताट करून घेते। नैवेद्यासाठी बनवलंय पुरणपोळी, कुरडई, पापड, आमटी, भात आणि भजे। तर मी देवीला नैवेद्य दाखवून घेते आणि बोलते तुमच्याशी। तुम्हाला हा दिवाळीचा ब्लॉग कसा वाटला
हे मला नक्की कमेंट करून सांगा। आणि परत एकदा तुम्हाला दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। आणि येणारा दिवाळी पाडवा तसंच भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा। तर तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला मला हे कमेंट करून सांगा। आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।